आणि आता थेट जाऊयात, शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत बोलतायत. तर आज बजेट बद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? अतिशय उत्तम असं बजेट आज सादर केलेलं आहे. जनतेचा, भारतीय जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता हे बजेट योग्य आहे असं मी सांगेन. या बजेटमध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घोषित केल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर सर्वसाधारण जनतेला आता 7 लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरावयाची मुळीच गरज नाही आहे. शेतकऱ्यांच्यासाठी हे हिताचं आहे. शेतकऱ्यांना त्या कसा विकास होईल शेतीचा याच्याबद्दल याच्यात विचार केला गेलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना यामध्ये घोषित केल्या गेल्या आहेत. गोरगरीब जनतेसाठी पुढील 2 वर्षांमध्ये 2 कोटी मोफत घरं बांधण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे. 300 युनिटपर्यंत 1 कोटी घरांना वीज सौर ऊर्जेमार्फत मोफत देण्याचं घोषित केलेलं आहे. मत्स्य व्यवसायाला या बजेटद्वारे चालना दिली जाणार आहे. आपण जर पाहाल तर रेल्वेसाठी वंदे भारत दर्जाचे सर्वसाधारण गाड्यांना डबेट जोडले जाणार आहेत, जेणेकरून आम आदमीला त्याचा फायदा होईल. अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरता अनेक योजना याच्यामध्ये आखल्या गेल्या आहेत. असं हे सर्व जनतेच्या, सर्व समाजाच्या हिताचं हे बजेट आहे असं मी या क्षणी म्हणेन.